डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉक्टर ईश्वर मंझा यांनी नोकरीचं आमिष दाखवत अनेकांना फसवल्याचं आता समोर आलं आहे. त्यांच्या विरोधात आतापर्यंत 8 तक्रारी आल्या आहेत आणि फसवणुकीचा आकडा 40 लाखांच्या वर गेला आहे. हा आकडा कोट्यवधीमध्ये असल्याची माहितीही पुढे येते आहे. पाहूया या मंझाची कुंडली. डॉक्टर ईश्वर मंझा मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव या बड्या पदाचा अधिकारी. याच अधिकारी पदाचा गैरवापर करत मंझानं अनेकांची लाखोंची फसवणूक केली. पदाचं वजन दाखवत तो नोकरी लावण्याचं आमिष दाखवायचा आणि लाखो रुपयांची मागणी करायचा. एका पीडितानं फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर मंझाला अटक झाली आणि त्याच्या फसवणुकीची कुंडलीच उघड झाली. त्याच्या विरोधात आतापर्यंत 8 तक्रारी आल्या आहेत. त्यातल्या फसवणुकीचा आकडा 50 लाखांवर जातोय. तर अनेक जण तक्रार करण्यासाठी आता पोलिसांच्या संपर्कात आले आहेत. नांदेडच्या पद्माकर जोशी यांनीही त्यांच्या मुलीच्या नोकरीसाठी पै पै जमवून मंझाला 13 लाख रुपये दिले. आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपली फसगत झाली. मग आम्ही त्यांच्या पाठीमध्ये तगाद लावला की बा काम नाही झालं आमचं, तर बा तुम्ही आमचे आम्हाला पैसे वापस देऊ टाका. त्यांनी चळवत करत राहिली आणि हो ना करत करत आतापर्यंत आम्हाला धकवत आणलं. नंतर त्या ज्यावेळेला आम्ही जास्त पाठपुरावा केला त्यावेळेला त्यांनी आम्हाला चेक दिली. ते चेक असे दिले की बँकेत आम्ही टाकला, तो चेक बाउन्स झाला. काहींनी घर गहाण ठेवून तर काहींनी दागदागिने विकून मंझाला पैसे दिले. मात्र मंझानं सगळ्यांचीच फसवणूक केली. या फसवणुकीच्या पैशातून त्यानं बुलढाण्यात एक महाविद्यालयही विकत घेतलं. आरोपी ईश्वर सिंग मांझा याने या पैशातून मोताळा नावाचं गाव आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी एक सायन्स कॉलेज विकत घेतलेलं आहे आणि त्या सायन्स कॉलेजचा आता आम्ही तपास करणार आहोत. ते पैसे कशा पद्धतीने दिले गेले, त्याच्या नावावर त्यांनी काय डॉक्युमेंट्स बनवलेत का, त्याचा आम्ही सध्या शोध घेत आहोत. मंझा यानं पदाचा गैरवापर करत एका परीक्षेत स्वतःचे मार्कही वाढवले होते. त्यावेळी त्याचं निलंबन झालं होतं. मात्र त्यानंतर विद्यापीठानं त्याला पुन्हा सेवेत घेतलं. गेल्या 8 वर्षांपासून मंझा लोकांची फसवणूक करतोय. विद्यापीठानंही असले भामटे वेळीच ओळखण्याची गरज आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.